Good morning, all of you. In this lecture, we will start our problem number first based on working capital management. Okay, working capital कसे draw करायचं असतं आणि त्याचे proper calculation कसे असणार आहे बघूया आपण. Problem बघा, read carefully. From the following figure, prepare an estimate of the working capital. Production दिलेला आहे तुम्हाला year चं 30,000 unit. सेलिंग प्राइस दिलेली आहे पर युनिट रुपीज 10. रॉ मटेरियलचा रेट आहे 6. देन डायरेक्ट वेजेस आहे 1. ओव्हरहेड आहे 2 पर युनिट. ओके, देन मटेरियल इन हँड 2 मंथ, प्रोडक्शन टाइम 1 मंथ, फिनिश्ड गुड्स 3 मंथ, क्रेडिट फॉर मटेरियल 2 मंथ, क्रेडिट अलाउड टू कस्टमर 3 मंथ and average cash balance 40,000. Wages and overhead are paid at, in the beginning of the next month. In production, all the material are charged in the initial stage and wages and overhead occur evenly. Okay, so to ithe kay sangayche baghuya apan. Ek proper format ahe tumchyakade. कशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करणार आहोत. जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम बघायला मिळेल, पहिल्या गोष्टी लक्षात ठेवायचं की ह्या प्रॉब्लेम हा मंथ वर डिपेंड आहे, डे वरती डिपेंड आहे की डेज वरती डिपेंड आहे. ओके, म्हणजे कॅल्क्युलेशन हे तुमचं डेज वाईज होणार आहे की मंथ वाईज होणार आहे. आता जर तुम्ही थोडस केअरफुली रीड केलं किंवा इन जनरल तुम्ही इझिली सांगू शकता सगळीकडे मंथ मंथ हा वर्ड दिसतोय, म्हणजे प्रॉब्लेमचं कॅल्क्युलेशन हे आपण मंथ वाईज करणार आहोत. पहिली गोष्ट क्लिअर झाली सगळ्यांना? यस मॅम. यस मॅम. ओके, देन सेकंड थिंग काय करायचं असतं, तर टोटल प्रोडक्शन किती दिलेलं आहे पर युनिट हे आधी फाईंड आउट करायचं असतं आपल्याला प्रॉब्लेम. सो तर ह्या प्रॉब्लेम मधून तुम्हाला लक्षात येईल प्रोडक्शन किती दिसते तुमचं 30,000. सेकंड थिंग क्लिअर झाली, प्रोडक्शन किती आहे 30,000. त्या गोष्टी प्रॉब्लेम मध्ये चेक करायचे असतात हे आधी सांगते. फर्स्ट, तुमचा प्रॉब्लेम हा कशावरती बेस आहे हे क्लिअर बघून घ्यायचं. सेकंड, प्रोडक्शन तुम्हाला किती दिलेलं आहे पर युनिट हे बघायचं, म्हणजे 30,000 दिलेलं आहे. इथेपर्यंत काही डाऊट आहे का? लक्षात आला? नो. यस मॅम. यस मॅम. ओके. यस. देन कॉस्टशीट एक आपल्याला शॉर्ट मध्ये ड्रॉ करावी लागते. त्या कॉस्टशीट मध्ये आपल्याला काय करावं लागतं, रॉ मटेरियल, वेजीस आणि ओव्हरहेड ह्या तिन्हीची आधी टोटल करून घ्यावी लागते जे पर युनिट तुम्हाला दिलेले आहे, रॉ मटेरियल, वेजेस अँड ओव्हरहेड. ओके, त्याची टोटल केल्यानंतर तुम्हाला टोटल कॉस्ट मिळेल. ओके, आणि टोटल कॉस्ट मधून तुम्ही प्रॉफिट ऍड केल्यानंतर तुम्हाला सेलिंग प्राइस मिळेल. लक्षात येते का? एक शॉर्ट कॉस्टशीट आपल्याला ड्रॉ करावी लागते ऍज अ पार्ट ऑफ वर्किंग नोट. मग वर्किंग नोट मध्ये फर्स्ट येईल रॉ मटेरियल, त्याच्यानंतर येईल वेजेस आणि त्याच्यानंतर येईल ओव्हरहेड. हे जे इथे तुम्हाला दिलेले आहे, रॉ मटेरियलचा रेट दिलेला आहे 6 पर युनिट, डायरेक्ट वेजेसचा रेट दिलेला आहे 1 पर युनिट अँड ओव्हरहेडचा रेट दिलेला आहे 2 पर युनिट. हे त्याची तुम्हाला टोटल करून घ्यायची आहे आणि टोटल जी येईल त्याला कॉस्ट असं हेडिंग द्यायचं. म्हणजे तुमची कॉस्ट किती येईल सांगा बरं. मग 6 + 7 + 8 + 9 9 काय आली तुमची कॉस्ट. क्लिअर झालं? यस मॅम. यस मॅम. देन आता जर तुमची 9 कॉस्ट आहे आणि सेलिंग प्राइस तुम्हाला दिलेली आहे 10, तर यामधला जो डिफरन्स असणार आहे दिस इज कॉल्ड युअर प्रॉफिट. मग प्रॉफिट किती असेल? 1. व्हेरी गुड. 1 काय असणार आहे प्रॉफिट. इथेपर्यंत लक्षात आलं? यस मॅम. यस मॅम. व्हेरी गुड. इट्स व्हेरी सिम्पल. कॉस्टशीट आपल्याला ड्रॉ करायची आहे, त्यामध्ये रॉ मटेरियल येईल, डायरेक्ट वेजेस येईल आणि ओव्हरहेड. त्याची टोटल करायची, त्याला कॉस्ट हेडिंग द्यायचं. कॉस्ट मध्ये प्रॉफिट हा ऍड होतो आणि सेलिंग प्राइस आपण काय करतो, सेलिंग प्राइसने प्रोडक्शन हे सेल करतो. सेलिंग प्राइस तुम्हाला दिलेलीच असणार आहे प्रॉब्लेम मध्ये आणि त्यामधला जो डिफरन्स बघायला मिळेल दिस इज कॉल्ड युअर प्रॉफिट. तसंही प्रॉफिटचं कुठेही कॅल्क्युलेशन नाहीये, फक्त तुम्हाला माहीत असावं काय आहे. नाही, पुढे जाऊन
अपन कैलक्युलेशन करणार आहोत. क्रेडिट पीरियड आपल्याला इथे महत्त्वाचा आहे की तुम्ही कोणाला किती क्रेडिट पीरियड दिलेला आहे आणि तो पैसे कधी रिकवर करेल व्हॉट एव्हर. ओके, ह्या सगळ्या गोष्टी पुढे बघायच्या आहेत. पुढे आलोत आपण प्रोडक्शन टाइम. प्रोडक्शन टाइम म्हणजे एखादं प्रोडक्शन तयार व्हायला तुम्हाला किती पीरियड अजून रिक्वायर आहे, तर 1 मंथ आहे. ओके, तुमचं प्रोडक्शन दॅट मीन्स वर्क इन प्रोसेस चा पीरियड असणार आहे 1 मंथ. क्लिअर झाला का हा पॉइंट? प्रोडक्शन टाइम म्हणजेच वर्क इन प्रोसेसचा पीरियड आहे 1 मंथ. त्याच्यानंतर फिनिश्ड गुड्सचा पीरियड आहे 3 मंथ. फिनिश्ड गुड्सचा पीरियड किती आहे? 3 मंथ. अँड मटेरियल इन हँड म्हणजे तुमच्याकडे रॉ मटेरियल हातात यायला किती वेळ आहे? 2 मंथ रिक्वायर. 2 महिने रॉ मटेरियल साठी लागणार आहेत रॉ मटेरियल कलेक्ट करायला. वर्क इन प्रोसेसला 1 महिना लागणार आहे आणि गुड्स कम्प्लीट व्हायला 3 महिने लागणार आहे. ह्या 3 गोष्टी क्लिअर झाल्या? यस मॅम. यस मॅम. ओके, देन प्रोडक्शन जेव्हा कम्प्लीट होतं तेव्हा तुम्ही काय करता? ते सेल करता. एक पार्ट येईल जेव्हा तुम्ही रॉ मटेरियल परचेस करता, ते रॉ मटेरियल तुम्ही कॅश वरती परचेस करता किंवा क्रेडिट वरती परचेस करता, है ना? समटाइम वी परचेस रॉ मटेरियल ऑन क्रेडिट बेसिस और समटाइम वी परचेस रॉ मटेरियल ऑन कॅश बेसिस. ओके, जेव्हा आपण वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचं स्टडी करतो तेव्हा फक्त आणि फक्त क्रेडिट ट्रान्झॅक्शनच आपल्याला कन्सिडर करायचे असतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? नाही समजलं? हा, काय सांगितलं? वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट म्हणजे काय? इट इज द रिलेशनशिप बिटवीन करंट असेट अँड करंट लायबिलिटी. ओके, त्याचं रिलेशन आपण थोडक्यात काय करणार आहोत? फाइंड आउट करणार आहोत. मग वर्किंग कॅपिटल मध्ये काय येणार आहे? करंट असेट. करंट असेट मध्ये काय येतं? स्टॉक. ओके, करंट असेट मध्ये येणार आहे स्टॉक, डेटर, कॅश, प्रीपेड एक्सपेन्सेस, हे तुमचं करंट असेट मध्ये येईल. बरं, आता करंट असेट मध्ये इथे जेव्हा वर्किंग कॅपिटल वरती सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेट आपल्याला कुठे करावं लागतं? स्टॉक वरती. म्हणून स्टॉकचे क्लासिफिकेशन हे 3 पार्टमध्ये होतात. स्टॉकचे क्लासिफिकेशन हे 3 पार्टमध्ये होतात. फर्स्ट आहे रॉ मटेरियल, सेकंड आहे वर्क इन प्रोसेस अँड थर्ड आहे फिनिश्ड गुड्स. इज इट क्लिअर? स्टॉकचं क्लासिफिकेशन 3 पार्टमध्ये होणार आहे, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स. क्लिअर? यस मॅम. ओके, देन त्याच्यानंतर मग डेटर्स आहेत. डेटर्सचं रिलेशन कोणासोबत असतं? सेल सोबत असतं, हे लक्षात ठेवा. डेटर्सचं रिलेशन सेल सोबत असतं, परचेसचं रिलेशन क्रेडिटर सोबत असतं. कारण क्रेडिटर कडून आपण काय करतो? रॉ मटेरियल परचेस करतो. 2 गोष्टी लक्षात आल्या पुढच्या? क्रेडिटर्सचं रिलेशन परचेस सोबत असणार आहे आणि डेटर्सचं रिलेशन सेल सोबत. क्लिअर? यस यस. मी ज्या ज्या गोष्टी सांगते त्या पुटअप करून ठेवा, म्हणजे पुढचे पॉइंट इझिली फटाफट तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. म्हणजे एक जरी प्रॉब्लेम तुम्हाला आला ना, ऑटोमॅटिक तुम्ही बाकीचे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, सो काय काय सांगितलं मी एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करते. बघा मी काय सांगितलं. फर्स्ट प्रॉब्लेम बघितल्यानंतर प्रॉब्लेम हा कशावरती बेस आहे हे आधी क्लिअर करून घ्यायचं. आपला प्रॉब्लेम हा आत्ताचा मंथ वरती बेस आहे. त्याच्यानंतर टोटल प्रोडक्शन युनिट तुमचे किती आहेत हे आधी माहीत असावे. 30,000 तुमचे युनिट आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला कॉस्टशीट प्रिपेअर करायची आहे शॉर्टमध्ये. त्यामध्ये रॉ मटेरियल, वेजेस आणि ओव्हरहेड याची टोटल करायची. ती कॉस्ट येईल. कॉस्टमध्ये प्रॉफिट ऍड केल्यानंतर तुम्हाला सेलिंग प्राइस मिळते. ऑलरेडी दिलेलीच असते सेलिंग प्राइस. ओके, हा पहिला पार्ट झाला. त्याच्यानंतर काय सांगितलं शेवटच्या स्टेपमध्ये? की स्टॉकचंच क्लासिफिकेशन आपल्याला वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये जास्त दाखवावं लागतं. त्यामध्ये स्टॉक क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरी: रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स. ओके, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स. देन मटेरियलचं रिलेशन आहे क्रेडिटर सोबत आणि कस्टमरचं रिलेशन आहे डेटर सोबत. कस्टमर म्हणजेच कोण? डेटर्स. आणि इथे आहे बघा, क्रेडिट फॉर मटेरियल हा जो पीरियड तुम्हाला दिलेला असतो हा असतो क्रेडिटर्सचा, आणि क्रेडिट अलाउड टू कस्टमर हा जो पीरियड असतो तो डेटर्सचा. इथेपर्यंत कोणाला काही डाऊट असेल, किसी को कोई दिक्कत है तो पूछो.
प्रॉब्लेम आपण सॉल्व करायला घेऊया, इजीली समजेल तुम्हाला. चला या प्रॉब्लेम मध्ये ड्रॉ केला आपण फॉर्मॅट, करंट असेट हेडिंग द्या. आधी आपण काय करूया, कॉस्टशीट प्रिपेअर करूया. रॉ मटेरियलचं अमाऊंट सांगा मला किती आली आहे, म्हणजे युनिट पर रॉ मटेरियल. सिक्स रॉ मटेरियल, वेजेस सिक्स पर युनिट, वन आणि ओव्हरहेड किती आहे टू. ओके, सो मग तुम्हाला टोटल कॉस्ट मिळेल. टोटल कॉस्ट किती आली, सिक्स प्लस वन प्लस टू नाईन. सेलिंग प्राइस तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे दहा, टेन. आणि ह्यामधला जो डिफरन्स आहे नाईन मायनस टेन, म्हणजे तुम्हाला मिळेल प्रॉफिट वन. इथेपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. या आता प्रॉब्लेम मध्ये या, वन बाय वन हेडिंग द्या. जर फॉर्मॅट बघितला असेल, पॉइंट नंबर फर्स्ट, करंट असेट मध्ये काय येणार आहे, स्टॉक, वर्क इन प्रोसेस, फिनिश्ड गुड्स, डेटर आणि कॅश. करंट लायबिलिटी मध्ये क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट वगैरे इथे काही दिलेलं नसतं, फक्त क्रेडिटर्स येतील आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस येणार आहे. चला सॉल्व्ह करूया वन बाय वन. फर्स्ट हेडिंग स्टॉक. तर स्टॉकचं क्लासिफिकेशन किती पार्ट मध्ये सांगितलंय तुम्हाला, थ्री पार्ट मध्ये. ओके, सो आधी पार्ट नंबर फर्स्ट, रॉ मटेरियल. रॉ मटेरियल हेडिंग द्या. आता काय करायचं असतं बघा तुम्हाला, प्रॉब्लेम तुमचा बेस्ड आहे कशावरती, मंथ वरती. टोटल युनिट किती दिलेले आहे, 30,000. सो 30,000 डिवायडेड बाय 12 करायचे आणि मंथचे काय तुमचे युनिट आहेत ते कन्वर्ट करून घ्यायचे. पुढची स्टेप करून घ्या आधी, युनिट इज इक्वल टू 30,000 डिवायडेड बाय 12, मग तुमचे पर मंथ युनिट मिळतील तुम्हाला. किती मिळणार आहेत बघा ते, 30,000 डिवायडेड बाय 2,500. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इथेपर्यंत क्लिअर. आपण मंथ जे तुमचे युनिट होते ते मंथ वाईज कन्वर्ट करून घेतले, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन इथे सिम्पल होत. रॉ मटेरियल हेडिंग दिलं, पर युनिट आपण कॅल्क्युलेट केले किती आहेत ते 2,500. फुट अप करायचे 2,500. ओके, आता हे जे रेट आहेत हे इथले युज करायचे असतात. वर्कशीट मध्ये आपण जे मेन्शन केलेलं आहे, रॉ मटेरियलला मटेरियलचा रेट, वेजेसला वेजेसचा रेट, ओव्हरहेडला ओव्हरहेडचा रेट. आता आपण मटेरियलचं कॅल्क्युलेशन करतोय म्हणून रॉ मटेरियलचा रेट किती आहे, 6 मंथ. सो इथे येईल तुमचा रेट 6. ओके, ओके, येस, नो, येस मॅम. ओके, प्रॉब्लेम मध्ये या. जसं की तुम्हाला सांगितलेले तीन पिरियड महत्वाचे आहेत. रॉ मटेरियलचा पिरियड किती दिसतो इथे, मटेरियल इन हँड, म्हणजे मटेरियल तुमच्यामध्ये तुमच्याकडे येण्यासाठी किती मंथचा पिरियड रिक्वायर आहे, 2 मंथ. ओके, मटेरियल इन हँड म्हणून आपण इथे मटेरियलचा पिरियड घेणार आहोत 2 मंथ. मंथ मध्ये या आणि 2 पुट अप करा. पहिली स्टेप क्लिअर झाली का बघा. येस मॅम. काय काय केलं बघा आपण, पहिले मंथ जे युनिट आहे ते मंथ वाईज कन्वर्ट करून घेतले. त्याच्यानंतर रेट कॉलम मध्ये रेट मेन्शन केले, जो मटेरियलचा रेट इथे आपल्याला दिसतो वर्किंग नोट मध्ये, आणि मंथ मध्ये मंथ मेन्शन केले. आता हे सगळे इनपुट करून अमाऊंट सांगा किती येईल. थर्टी थाउजंड. व्हेरी गुड, 30,000 इनर मध्ये मेन्शन करा, 30,000. पॉइंट नंबर बी, स्टॉक मध्ये तीन पार्ट आहेत, मटेरियल, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स. सो वर्क इन प्रोसेस मेन्शन करा, वर्क इन प्रोसेस. आता एक लक्षात ठेवा, वर्क इन प्रोसेस ही थोडीशी लेंदी प्रोसेस असते, है ना,
रॉ मटेरियल आपण इजीली अवेलेबल करू शकतो, फिनिश्ड गुड्स पर्यंत कंज्युमर पर्यंत इजीली रीच करू शकतो. पण वर्क इन प्रोसेस ही काय आहे तर डिटेल आहे. वर्क इन प्रोसेस मध्ये अगेन तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन येतं, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड. म्हणून इथे आपण डिटेल घेतो, मटेरियल देन लेबर, वन बाय वन पुटअप करा लेबर अँड थर्ड ओव्हरहेड. ओके, मटेरियल मध्ये तीन पार्ट, सॉरी वर्क इन प्रोसेस मध्ये सेकंड पार्ट लेबर अँड थर्ड पार्ट ओव्हरहेड. ओके, लक्षात आलं, तीन पार्ट घेतले आपण, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड, जे कॉस्ट शीट शी रिलेटेड आहेत. हेच असतात, हा फॉर्म्युला आहे, त्यामुळे ऍज इट इज इट. युनिट सगळीकडे सेम येणार आहेत, सो सेम युनिट पुटअप करून घ्या. 2500 देन 2500 देन 2500. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, मटेरियलला मटेरियलचा रेट, लेबरला लेबरचा रेट, ओव्हरहेडला ओव्हरहेडचा रेट. सो कॉस्ट शीट मध्ये जे रेट दिसतात ते पुटअप करून घ्या बरं. फर्स्ट येईल मटेरियलला 6, लेबरला येईल, लेबर म्हणजेच वेजेस है ना, सो 1 आणि ओव्हरहेड 2. इथेपर्यंत काही डाऊट आहे का? नो मॅम. ओके, देन आता पीरियड, वर्किंग प्रोसेसचा पीरियड तुम्हाला किती दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये बघा. प्रोडक्शन टाइम म्हणजेच वर्क इन प्रोसेस, प्रोडक्शन टाइम, प्रोडक्शन साठी किती पीरियड लागणार आहे तुम्हाला, 1 मंथ. सो 1 मंथ कुटप करून, 1 मंथ, 1 मंथ अँड 1 मंथ. ओके, देन आता एक थोडस लक्ष द्या इकडे. आपण काय करतो, ऍज पर दी वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचा फॉर्म्युला आहे, जेव्हा तुम्ही लेबर आणि ओव्हरहेडचं कॅल्क्युलेशन करताय तेव्हा इथे इन टू 1.5, कुठे आलोत आपण, इथे काय सांगितलं तुम्हाला, वर्क इन प्रोसेस झालं आपलं, यामध्ये तीन पार्ट आपण युनिट पुटअप करून घेतले, रेट पुटअप केले, मंथ 1 आहे हे पुटअप केलं, त्याच्यानंतर लेबर आणि ओव्हरहेडचं कॅल्क्युलेशन हे 1.5 परत आपल्याला करावं लागतं, 1.5. ओके, म्हणजे 0.5, 1.5 म्हणजे 0.5. आता मला सांगा बरं अमाऊंट किती किती येणार आहे. कॅल्क्युलेट करा आपण, फर्स्ट ऍज युजल येणार आहे 1 मंथ म्हणजे 30 हाफ म्हणजे 15,000 येतील. देन नेक्स्ट 2500 इंटू 1 इंटू 1.5 सांगा फटाफट, कॅल्क्युलेशन करता येऊ दे. इतका वेळ लागतो कॅल्क्युलेशन करायला,
महक, मुस्कान, नुपुर, यस मैम, कितेले, अमृता, 2500 into one and half. किती सिंपल कॅल्क्युलेशन आहे, तेवढं पण नाही. 1250. हा किती? 1250. राईट ना? हा आणि आता लास्ट सांगा किती? 2500 इंटू टू इंटू वन इंटू वन पॉइंट 0.5 म्हणजे 1.5. 2500. व्हेरी गुड. 2500. जरा मला आन्सर कोणी दिलं? क्विक व्हेरी गुड. चलो टोटल करा. आता टोटल करा किंवा नंतर केली तरी चालेल. आता फिनिश्ड गुड्स आधी कॅल्क्युलेशन करूया आणि मग टोटल करूया. पॉइंट नंबर सी, फिनिश द गुड्स. फिनिश द गुड्स रेट सेम लिहा सगळीकडे. सॉरी युनिट तुमचे सेम येतील. 2500 फिनिश्ड गुड्सला रेट जो लिहितो आपण तो लिहितो कॉस्टचा. टोटल कॉस्ट जी आपण कॅल्क्युलेट केली नाही लक्षात ठेवा बरं. टोटल कॉस्टची व्हॅल्यू जी आहे ती येणार आहे रेटमध्ये फिनिश्ड गुड्स. सो किती आहे? 9. आणि फिनिश्ड गुड्सचा पिरियड बघा बरं प्रॉब्लेममध्ये किती दिलेला आहे. फिनिश्ड गुड्स इन स्टोअर 3 मंथ. तो पुट अप करा 3 मंथ आणि कॅल्क्युलेशन करा किती. क्लियर? इथेपर्यंत कोणाला डाऊट? किसी को कोई? नो मॅम. नो मॅम. गुड गुड. चला आता टोटल करा बरं. टोटल स्टॉकची अमाऊंट किती मिळेल मग? 30,000 प्लस 15,000 प्लस 1,250 प्लस 2,500 अँड 67,500. टोटल किती येईल बघा. आउटर ला घ्या. व्हेरी गुड. 1,16,250. व्हेरी गुड. देन स्टॉकचं कॅल्क्युलेशन कम्प्लीट झालं. पॉइंट नंबर टू, जसं की आपण सांगितलं वर्किंग करंट असेट मध्ये किती पार्ट येणार आहेत स्टॉक, त्याच्यानंतर डेटर आणि कॅश. सो डेटर हेडिंग द्या. डेबिटर्स, डेटर्स, डेटर्स ऍज युजल क्वांटिटी सेम 2500. या रेट मध्ये आपण काय करणार आहोत, डेटरचं रिलेशन सेलिंग प्राइस सोबत. ओके, सो सेलिंग प्राइसचा रेट किती आहे? 10. सेलिंग प्राइसचा रेट किती आहे? 10. ओके, प्रॉब्लेम मध्ये या डेटर्सचा पिरियड किती दिलेला आहे? डेटर्सचा पिरियड किती आहे? क्रेडिटर्स अलाव टू कस्टमर, जसं मी तुम्हाला आताच सांगितलं की डेटर्सचं रिलेशन कोणासोबत असणार आहे? कस्टमर सोबत असणार आहे. आणि क्रेडिटर्सचं रिलेशन असणार आहे मटेरियल सोबत. ओके, सो डेटर्सचा पिरियड किती मिळेल मग? कस्टमरचा जो पिरियड आहे तो डेटर्सचा असेल 3 मंथ. सो 3 मंथ पुट अप करायचे अँड कॅल्क्युलेट करा. 2500 इंटू 10 इंटू 3 आणि डिरेक्टली आउटरला घ्या. 75,000. व्हेरी गुड. गुड. देन नेक्स्ट आता काय राहिलं अजून? पॉइंट नंबर 3, कॅश. जनरली हे दोन पॉइंट असतातच, स्टॉक आणि डेटर्स असणारच आहेत. प्रीपेड दिला जात नाहीये वर्किंग कॅपिटल मध्ये. आणि असेल तर कॅश. कॅश पण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल असं नाही. कॅश आता इथे दिलेला आहे. ॲव्हरेज कॅश बॅलन्स 40,000. सो डिरेक्टली 40,000 आउटर अमाऊंटला पुटअप करा अँड टोटल करंट असेट किती येत आहेत बघा.
1,16,250, 75,000 and 40,000 total current asset. टोटल करा करंट असेट की टोटल किती येईल हा नितेश किती 2,31,250 राईट 2,31,250 तुम्हाला फर्स्ट पार्ट हा क्लियर झाला असेल इट्स व्हेरी व्हेरी सिंपल त्यामध्ये हार्ड असं काही नाहीये हार्डली एक दोन प्रॉब्लेम आपले होतील तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात येईल पार्ट बी कडे या करंट लायबिलिटी आपण लेस करणार आहोत करंट लायबिलिटी मध्ये फार काही येतच नाही जसं मी तुम्हाला सांगितलं जेव्हा वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचा आपण स्टडी करतो तेव्हा यामध्ये क्रेडिटर्स येतील आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे दोनच येणार आहे ओके सो आता प्रॉब्लेम मध्ये या क्रेडिटर्स आहेत क्रेडिटर्स कडून आपण रॉ मटेरियल परचेस केलेला आहे त्यामुळे क्रेडिटर्स फर्स्ट पॉइंट पुट अप करा फर्स्ट पॉइंट क्रेडिटर्स ओके सो क्रेडिटर्स सेम ऍज युजुअल 2,500 क्वांटिटी क्रेडिटर्सचं रिलेशन कोणासोबत दाखवलेलं आहे मटेरियल सोबत म्हणून मटेरियलचा रेट क्रेडिटरला युज करायचा आहे 6 मटेरियलचं रिलेशन क्रेडिटर सोबत आणि क्रेडिटर्सला पीरियड कितीचं दिलेलं आहे क्रेडिटर्स फॉर मटेरियल 2 मंथ ओके क्रेडिटर्स फॉर मटेरियल 2 मंथ सो 2 मंथ पुट अप करा अँड कॅल्क्युलेशन सांगा डिरेक्टली आउटरला घेतलात तरी चालेल किंवा इनरला 30,000 किती आले 30,000 गुड देन पॉइंट नंबर 2 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग वेजेस अँड आउटस्टँडिंग ओव्हरहेड जे प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे आउटस्टँडिंग वेजेस अँड आउटस्टँडिंग ओव्हरहेड ओके क्वांटिटी पुट अप करा सेम 2,500 अँड 2,500 वेजेसला वेजेसचा रेट ओव्हरहेडला ओव्हरहेडचा रेट वेजेसचा रेट किती आहे 1 ओव्हरहेडचा रेट किती आहे 2 ओके पुट अप करून घेतले प्रॉब्लेम मध्ये या आता आउटस्टँडिंगचा पीरियड किती दिलेला आहे बघा बरं कुठे दिलाय लास्ट पॅरामध्ये दिलेला आहे वेजेस अँड ओव्हरहेड आर पेड इन द बिगिनिंग ऑफ नेक्स्ट इयर म्हणजे लगेच एका महिन्यामध्ये त्यांना काय केलेले आहेत ते पे केलेले आहे नेक्स्ट इयर म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये सॉरी नेक्स्ट इयर नाही नेक्स्ट मंथ मध्ये तो त्याचा पीरियड 1 मंथ कॅल्क्युलेट करा 1 मंथ 1 मंथ किती येतील 2,500 into 1 into 1 सेम अमाऊंट 2,500 राईट देन 2,500 into 2 किती आले 5,000 व्हेरी गुड कॅल्क्युलेट करा टोटल करंट लायबिलिटी किती येईल बघा करंट असेट अँड करंट लायबिलिटी मायनस करा म्हणजेच तुम्हाला वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट मिळेल करंट असेट मायनस करंट लायबिलिटी 2,31,250 - 37,500 वर्किंग कॅपिटल किती मिळेल मग फटाफट बोलो 1,93,750 व्हेरी गुड 1,93,750 इज इट क्लिअर येस मॅम काय होतं या प्रॉब्लेम फक्त एकदा प्रॉब्लेम फॉर्मॅट लक्षात आला ना वी कॅन इझिली कॅल्क्युलेटेड ओके हा 15 मार्कला प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जातो
15 अदरवाइज 20 मार्कला सुद्धा प्रॉब्लेम हा विचारलेला आहे. सेम सो अशीच यामध्ये फारसा काही फार फार तर रेअर थोडेसे ऍडजस्टमेंट येतील. अदरवाइज फॉर्मॅट सेम. पहिला स्टॉक येईल, स्टॉक मध्ये रॉ मटेरियल येईल, त्याच्यानंतर वर्क इन प्रोसेस मध्ये 3 पार्ट, मटेरियल, लेबर, ओव्हरहेड. फक्त लक्षात ठेवायचं मटेरियलला मटेरियलचा रेट, लेबरला लेबरचा, ओव्हरहेडला ओव्हरहेडचा. लेबर आणि ओव्हरहेडचं कॅल्क्युलेशन करताना अगेन 1.5 ने कॅल्क्युलेशन करणार आहात. फिनिश्ड गुड्सचा रेट कॉस्टचा असणार आहे. डेटर्सचं रिलेशन सेलिंग प्राइस सोबत असेल म्हणून सेलिंग प्राइस झाले. ओके चलो रेकॉर्डिंग एकदा चेक करा. आज परत एकदा बघितलं की तुम्हाला स्वतः प्रॉब्लेम नंबर 2 सॉल्व्ह करायला जमेल. नाहीच जमला तर आपण मंडेला स्टार्ट करूया. ओके चलो थँक्यू.